विश्वकर्मा तुम्ही या साऱ्या सृष्टीतल्या निर्माणाचे तसे सृजनतेचे आराध्य आहात। या सृष्टीतल्या कोणत्याही गोष्टीची जडणघडण केवळ आपल्यामुळेच होऊ शकते आणि म्हणूनच मी तुम्हाला पाचारण केलं आहे। तुझ्या बोलण्याचा रोख माझ्या ध्यानात आला आहे। ब्रह्मदेवाने दिलेल्या वरदानामुळे तुला या सृष्टीत सोने चांदी आणि तांबे या तीन धातूपासून तीन ग्रह निर्माण करायचे आहेत। ज्या योगे खऱ्या अर्थाने तुझ्या वरदानाला अर्थ प्राप्त होईल, परंतु मी हे करणार नाही। विश्वकर्मा, आम्हाला नाही ऐकायची सवय नाही। तुम्ही जर आम्हाला सहाय्य करणार नसाल तर आम्हाला दुसऱ्या मार्गाने कार्य पूर्ण करावं लागेल। विश्वकर्मा, असे करण्यापासून मी तुला थांबवू शकत नाही, पण तुझ्या वाईट हेतूंना पूर्ण करण्यासाठी मी तुला कदापि सहाय्य करणार नाही। आता जर विश्वकर्मांनीच ग्रह बनवण्यास नकार दिला तर आता हे कार्य कोण पूर्ण करणार? याचा अर्थ तुमच्या चिरंजीवत्वाच्या वरदानाला काहीच अर्थ नाही। नाही कुंभक, मी असं होऊ देणार नाही। इतकी वर्ष मी ज्यासाठी तपश्चर्या केली ती मी वाया जाऊ देणार नाही। भक्तीला सगळे जण की हा तारकासुराचा पुत्र काय करतो ते। देवी, किती काळानंतर तुमचे प्रत्यक्ष दर्शन झाले, मी तुमची काय सेवा करू? मी चंदनपुरीला चालले आहे, श्री खंडेरायांना परत घेऊन येणार आहे। हे पात्र मला ओलांडून जाऊ दे। देवी, श्री खंडेराय देखील हे पात्र ओलांडून गेले होते। मी त्यांना अडवण्याचा खूप प्रयत्न केला पण ते थांबले नाहीत। काय प्रयत्न केलेस? इतके विशाल पात्र आहे तुझे, तू त्यांना का ओलांडू दिलेस? जेजुरीचे राजे आहेत ना ते? जेजुरीचेच काय, पृथ्वीचे ते अधिपती आहेत ना? सर्व शक्तीनिशी तू त्यांना का नाही अडवलंस? क्षमा असावी देवी, श्री खंडेरायांनी या पात्राच्या कडेला लोक पूजा करून माझी आणि त्यांची स्तुती करतील असा आशीर्वाद दिला। पर्यायानं मला त्यांना जाऊ द्यावं लागलं। हेच करायला नको होतस। असो, सर्वांनी काय प्रयत्न केले आहेत ते मी पाहिले आहेत। आता मी स्वतः खंडेरायांना परत घेऊन येणार।